नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. लोणंद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला एक हाती सत्ता दिल्यास लोणंद शहराचा सर्वांगीण विकास होणार. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर याबाबत सविस्तर वृत्त. लोणंद शहरामध्ये सांगता सभा लक्ष्मी मंदिर समोरील प्रांगणात 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता प्रारंभ झाला. यावेळी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे म्हणाले, लोणंद शहराचा व MIDC सह विकास कामाचा डोंगर उभा करण्याची क्षमता फक्त राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे. त्यासाठी शरद पवार, अजितदादा यांच्या सहकार्याने जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता राष्ट्रवादी पक्षाला द्या. सर्वांगीण विकासाला आम्ही बांधील आहोत. त्यासाठी मतदार बंधू भगिनींनी विकासाला साथ, घड्याळाला मत हे समीकरण करा. सांगता सभेमध्ये विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे यांनी प्रतिपादन केले. व्यासपीठावर जननायक मकरंद आबा पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, राजेंद्र तांबे, दत्तानाना ढमाळ, डॉक्टर नितीन सावंत, राजेंद्र मुसळे, विनोददादा क्षीरसागर, सागर शेडके पाटील, लक्ष्मणराव शेडके पाटील, विविध मान्यवर व विविध महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. JKN न्यूजकरिता दिलीप वाघमारे, लोणंद.